नागवेकरांचा शेठ तुझा मुलगा माझ्या ताब्यात आहे. एक विचित्र खबर होती. विचित्र गुन्हा झालाय पण तुमच्याकडे नोंद नाही. दादासाहेब आता फोन आला होता. पियुषला त्या लोकांनी हिशोबवर पाळण्यात ठेवले. तिकडे होय बॅग घेऊन कुठे निघाला होता? नमस्कार. डायल 100 या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. अपहरणकर्त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा नव्यानं तपासाला सुरुवात केली आणि याचाच एक भाग म्हणून विलास नागवेकर यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं. नागवेकर, तुम्हाला त्याचा फोन आला तेव्हा तो आवाज कसा होता त्याचा? म्हणजे तरुण किंवा म्हातारा असा? नाही, तरुणच होता. काय तरुण आवाज होता. तो कोणत्या भाषेमध्ये बोलायचा? मराठीमध्ये सर. मराठी भाषेतच बोलायचं? बरं, त्या भाषेचा लहेजा काय असायचा? म्हणजे मुंबईतली मराठी बोलायचा की कोकणी मराठी की लोकल? नाही, लोकल भाषेमध्येच बोलत होतो. अच्छा, काय संदर्भ काय होता त्याच्या बोलण्यामध्ये? तो म्हणाल साहेब की आत्तापर्यंत तुम्ही भरपूर गिरायकं केलीत. गिरायकांना तुम्ही चोप म्हणून कमी टनचं सोनं देत होतात आणि कमी टनचं सोनं देऊन सुद्धा तूट भरपूर घेत होतात, असं काहीतरी साहेब बोलायचा. अरे, मला वाटतं त्यांच्या सराफी व्यावसायिकांपैकीच कोणतरी असणार. बरं, नागवेकर मला एक सांगा, तुमचे इतर सराफ व्यावसायिकांबरोबर संबंध कसे आहेत? म्हणजे दागिन्यांवरून भांडण वगैरे? नाही साहेब, माझा तसा कोणाशीच वैर नाही आहे. ठीक आहे, या तो. काय सर, किती वेळा पकडायचं पुन्हा? तेच करायचं का मी? अरे काम कामधंदा कर ना काहीतरी. अरे काय बघताय इकडं? बघशील का परत? येऊन जा आणि तुमच्या भाषेत समजावून सांगा त्याला. तुम्हाला इथं परत का बोलवलं माहितीये का? नाही सर, माहित नाही. सकाळी जे काय सांगितलं ते खरं सांगितलं की खोटं सांगितलं? नाही साहेब, सगळं खरं सांगितलं तुम्हाला साहेब. बघा, किडनॅपिंगची केस आहे, असं अडकवीन ना दोघांना. नाही साहेब, खरं सांगितलं तुम्हाला मी सगळं. काय बरं, कामधंदा काय करता साहेब? फाउंड्रीमध्ये कामाला आम्ही दोघं जण. कुठे फाउंड्री? MRDC मध्ये साहेब. बरं, ठीक आहे. परत बोलवलं ना, यायचं परत. ओके ओके, हां सर, चला. हां सर. काय काही लागलं नाही ना? नाही नाही साहेब, जाऊ द्या ना, आपलं कायमचं जायते. ते तू त्यांना ओळखतोस? नाही साहेब, तोंडाला फडकी बांधलेली, त्यामुळे ओळखू शकू नाही त्याच. बरं, आणि काय ठीक बरं चालू काय बघतोस रे? काय नाही साहेब. बरं, थोड्या वेळा साहेबांना भेटून जा. चल. हां, सलाम साहेब, निघतो आता. थांब, हे घे. राहू दे ना साहेब. अरे ठेव, काल पण नाही घेतलेस, ठेव.
साहेब की गाडीवाला त्याच्या पायाला बँडेज होतं. ज्या दिवशी मुलगा पळतो ना त्याच्या पायाला बँडेज होतं. तोच आहे, पकडा त्याला. काय सांगतोस काय? चला निघूया. अरे पण मालोस नागवेकर, तुमच्या मित्रांपैकी किंवा नातेवाईकांपैकी दिनेश नावाची कोणी व्यक्ती आहे का? आहे ना साहेब, पण तो असं करणार नाही. जिथं तुमचा विश्वास असतो ना तिथंच आमचा अविश्वास असतो. कोण आहे तो? माझा मित्र राजाभाऊ, त्याच्या मुलाचं नाव दिनेश. राजाभाऊ राहतात कुठे? हे काय शेजारच्या बंगल्यात. तुमच्या समोर का? हा तोच. निघतो मी, येतो मी. नमस्कार राजाभाऊ. नमस्कार साहेब. आज इकडे सापडला का तो अपहरण करता? चालू आहे, तपास चालू आहे. बरं मला एक सांगा, दिनेश तुमचाच मुलगा ना? हो साहेब. का? कुठे आहे तो? मित्राकडे अभ्यासाला जातो म्हणून निघून गेलाय. कोण आहे हा मित्र? सतीश कारेकर. हाच मित्र आहे का त्याचा? हो साहेब. 4 आणि 5 तारखेला दिनेश कुठे होता? मला वाटतं घरीच होता साहेब. दिवसभर घरीच होता की संध्याकाळी रात्री? संध्याकाळी तो माझ्यासोबत होता आणि विलासच्या घरी सुद्धा आला होता. बरं. 6 तारखेला पियुष परत मिळाला, त्या दिवशी कुठे होता तो? त्या दिवशी साहेब तो आंबोलीला पिकनिकला जातो म्हणून गेला आहे. आंबोलीला? हो साहेब. मित्रांच्या बरोबर गेला? हो, मित्रांच्या सोबत. कधी गेला होता? 2 दिवसापूर्वी. 2 दिवसापूर्वी. पण तुम्ही दिनेश बद्दल काय विचारताय साहेब? आम्ही अटक केलेल्या आरोपींनी त्याचं नाव घेतलं. काय? घाबरू नका राजाभाऊ, आमचा फक्त संशय आहे त्याच्यावर. बरं, काय माहिती मिळाली तर ताबडतोब कळवा आम्हाला. हो साहेब. बरं, हा सतीश कारेकर राहतो कुठे? साहेब गणेशनगर मध्ये. कुणाला विचारलं तर सतीश कारेकरचा पत्ता सांगतील साहेब. ठीक आहे. हा मोरे, ताबडतोब निघा गणेशनगर. हो, त्याचा पत्ता मिळालाय. मी निघतोच आहे, तुम्ही या तिकडे. येतो. ऐका घरी. सतीश कुठे आहे? बाहेर गेले पिकनिकला. कुणासोबत? दिनेश बरोबर. आणखी कोण कोण आहे त्याच्या बरोबर? मंगेश आणि विशाल. त्यांचं घर कुठे आहे? इथे केळीच्या बागेच्या पलीकडे. ठीक आहे, चला. राजाभाऊंचा मुलगा दिनेश आणि त्याचा मित्र सतीश हे दोघेही बेपत्ता होते. सतीशच्या आईने मंगेश आणि विशालच्या घरी चौकशी केली असता ते दोघेही कॉलेजला गेल्याचं समजलं. पोलीसही तडक कॉलेजमध्ये गेले आणि त्यांनी त्या दोघांना उचललं. बघ
सर. कॉलेजमधून विशाल आणि मंगेशला घेऊन या आपल्या नेहमीच्या ठिकाणी. ओके सर. साहेब आम्हाला का पकडले, आम्ही काय केलं नाही. अरे घाबरू नका, अशीच चौकशी करतोय. नाव काय तुझं? विशाल. मंगेश. बरं, 4 आणि 5 तारखेला कुठे होता तू? आंबोलीला ट्रिपला गेलो होतो सर. अरे आंबोलीला तर दरड कोसळली होती सर. बाईक पार्क केली आणि आम्ही चालत गेलो होतो. बरं, तुम्ही दिनेश आणि सतीशला ओळखता का? ओळखतो सर. ते येणार होते ना तुमच्या बरोबर? येणार होते, पण त्यांचं अचानक कॅन्सल झालं. अचानक कॅन्सल झालं की आधीच ठरलेलं होतं? नाही सर, अचानक कॅन्सल झालं. कोणत्या रिसॉर्टला थांबला होता? शिवनेरी. शिवनेरी. बरं सांगता ना? होय सर. ठीक आहे, या तुम्ही. नमस्कार. नमस्कार. मी इन्स्पेक्टर जाधव आणि इन्स्पेक्टर मोरे. रजिस्टर चेक करू का तुमचे? बरं, ही जी 2 मुलं आली होती त्यांच्यासोबत आणखी कोणी आलं होतं का? नाही. त्यांना कोणी इथं भेटायला आलं होतं? नाही, कोण भेटायला. या 2 मुलांनी काही दंगा मस्ती वगैरे केली का? नाही, काय केलं नाही. ठीक आहे. अरे, या नागवेकरांच्या मोबाईलवर ज्यांचा फोन आला होता त्याचे मोबाईल टॉवर लोकेशन चेक करावे लागतील आपल्याला. येस सर. चला करूया आपण. चौकशीअंती पोलिसांना काहीच निष्पन्न झालं नाही. सखोल तपास करत असताना पोलिसांनी अपहरणकर्ते ज्या गावात लपून बसले होते त्या गावचा ठिकाणा मोबाईल टॉवर लोकेशनच्या सहाय्याने शोधून काढला. विलासरावांना येणारा फोन याच गावातून येत असल्याचं निश्चित झालं, पण एवढ्या गावात त्या दोघांना नेमकं शोधणं अवघड होतं. म्हणून पोलिसांनी गावामध्ये सतीश आणि दिनेश यांच्या नावाची चौकशी सुरू केली आणि मग तपास योग्य दिशेने सुरू झाला. मोरे, ते मोबाईल टॉवर लोकेशनचं डिटेल्स आले का? होय सर. मोबाईल टॉवर लोकेशन तर याच एरियाचं दाखवतोय, पण त्याचं नेमकं घर कसं शोधायचं? गावात विचारूया कोणाला तरी. काय करलं रे इकडे? साहेब बसलो इथं. इथं राजाभाऊ पेंडणेकरांचं घर आहे काय? इथे कुठे नाही हो. सतीश कारेकरचं घर आहे का इथं? आहे की सर. कुठे आहे? नुसते जाऊ तिसरी गल्ली त्यांचं घर. तिसऱ्या गल्लीला? हां. ठीक आहे, चला. हा सर. नाव काय तुझं? कुमार सर. हे कार्यकरांचंच घर का? हा सर, कार्यकरांचं. पण घराला कुलूप आहे सध्या, चांगले राहते सर. 4-5 दिवसांपूर्वी काही तरुण मुलं आली होती का इथं? आली होती सर. त्यांच्यासोबत लहान मुलगा होता? काय माहित नाही सर. बरं, आसपासच्या परिसरातलं कोण या सतीशला ओळखतं का? ओळखतो. कोण ओळखतं? मित्र आहे माझा. चल दाखव त्याचं घर. चल. तुम्हाला बघितलं साहेब, पाहणार ना साहेब. सतीशला ओळखतोस का? नाही नाही ओळखणार. ओळखतो ओळखतो साहेब, ओळखतो ओळखतो. रे घरी आहे.
अरे घराला कुलू पाय त्याच्या मीच लावलं साहेब तू साहेब त्याने सांगितलं मला काहीतरी लपड आहे मला लॉक करून जा म्हणून लावलं साहेब कुलू सावी आहे का तुझ्याकडे हा की सर चला जाऊया चल चला 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 सतीशला वाटलं आपण एवढ्या हुशारीने सगळं केलंय की पोलीस आपल्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही, पण अखेर तो पोलिसांच्या हाती लागला. सतीशचा पाहुणचार करूनही त्यानं दिनेश कुठं आहे हे सांगितलं नाही, म्हणून मग पोलिसांनी राजाभाऊंना दिनेशने केलेल्या गंभीर गुन्ह्याची माहिती दिली आणि तो घरी येताच कळवायला सांगितलं. राजाभाऊंनी एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून दिनेश घरी येताच पोलिसांना कळवलं. हा बोला राजाभाऊ. साहेब दिनेश आत्ताच घरी आलाय. दिनेश आलाय घरी? हो, मी त्याला कोंडून ठेवलाय. तुम्ही या आणि घेऊन जावा त्याला साहेब. हो आलोच आम्ही. हो निघतोच. हा साहेब. राजाभाऊंच्या घरी घ्या. कोऑपरेट केल्याबद्दल थँक्स, पण माफ करा साहेब, आम्हाला आमचं कर्तव्य पार पाडू द्या. नाही साहेब, दिनेशने गुन्हा केलाय, त्याला शिक्षा ही व्हायलाच हवी. थँक्यू. घेऊन या त्याला. तुम्ही तरी सांगा ना. घेऊन चला. पैसेवाला असून काय म्हणत साहेब, एक पैसा सुटायचा नाही. माझे मित्र पार्ट्या करायचे, नवनवीन वस्तू घ्यायचे. माझा बाप पैसे मागितले की माझ्या अंगावर यायचं साहेब. यासाठी इतरही मार्ग होते, आणि एवढेच जर तुला पैसे हवे होते तर एखादा कामधंदा करायचा. या मुलाच्या आई वडिलांची काय अवस्था झाली याचा कधी विचार केलास तू? तेवढं कोण करणार साहेब, त्याच्यापेक्षा मला हा शॉर्टकट दिसला म्हणून मी मग हा प्लॅन केला. मला माहित होत विलास काकांचं त्यांच्या मुलावर खूप जीव आहे, त्याच्यासाठी वाटेल ते करतील म्हणून मी हा प्लॅन केला आणि त्याला उचलला. तुम्ही तिथं आलात आणि माझा प्लॅन फसला. माझे पैसेही मिळाले साहेब मला. आता तुझ्या राहण्याची आणि दोन वेळच्या जेवणाची आम्ही उत्तम सोय केली आहे. चल आता. दिनेशने वापरलेला शॉर्टकट त्याला पोलीस कोठडीत घेऊन गेला. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांच्या आयुष्याशी खेळणारे हे असे काही तरुण बघितले की देशाच्या भविष्याशी खरंच काळजी वाटायला लागते. पण जोपर्यंत अशी कार्यक्षम पोलीस यंत्रणा कार्यरत आहे तोपर्यंत आपल्याला काळजी करायची गरज नाही. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन कथानकासह. तोपर्यंत काळजी घ्या, सावध राहा, सतर्क राहा. नमस्कार.